अहो नमस्कार, आम्ही अकोल्याले कार्यक्रमाला जात होतो. बमाड पावसाला च्या मायामी ह्या कास्तकाराचा इकडले. आता आम्ही अकोल्या जिल्ह्यात आहे. इथं भुईमुंग काढायला आला. डिसेंबर महिन्यात लावला आहे. हे पहा, आता अर्धा काढून आहे वावरात. कास्तकाराचे कवाबी हालत आहे त्या मायामी. इकडे हे कास्तकार आहे, जवान पठ्ठा आहे. नाव काय तुझं? मंगेश कळमकर. मंगेश कळमकर. गाव? गाव वाघा. तालुका बार्शी टाकळी. जिल्हा अकोला. अकोला. आता याचा आता भुईमुंग खाली आला. आम्ही पलटून गाडी घेतली. भुईमुंग दिसला ते ह्या वावरातच नव्हता. त्यांनी न विचारता आम्ही दोन चार डाकळी तोलले. मग ह्या आला ओळखलं का रे बा? तो हो म्हणलं. त्याला विचारलं म्हणलं तेव्हा वावरातले दोन चार डाकळी घेतली आम्ही. तेव्हा भुईमुंग पुराच्या पुरा खाली आला. तेव्हा खाली आला. या पुरी शेंग भरून आहे लबालो. एकरी किती आहे रे उतारी? उतारी 25 क्विंटल जवळपास. पुरी टचाटच भरून आहे. जांभूळ पिकल्या झाडाखाली. तो असा आहे भाऊ. अरे ह्या पावसाच्या नाही आता थांबलाय. त्याचा आतापर्यंत कारकूड करून मोकळा झाला असता एकरी 20 क्विंटलची उतारी पडते म्हणजे भुईमुंगाची. का भाव आहे? भाव 6,500. शेंगाचा? शेंगाचा. आता उतरी उतरणार. आता उतरत काय? आता शेंग आली मार्केटली की भाव पण आता समजा काढणं झाला असता तर भाव भेटत होता चांगला. हा, काढणं झाला असता भाव चांगला. लवकर म्हणजे मग मार्केटमध्ये शेंग अवेलेबल नसते. हा, मग फर्स्ट मध्ये झाले पाहिजे. हा, त्याला ₹6,000 भाव भेटला असता म्हणते. पण आता ₹5,000 भेटल. आता अजून ह्या बाकीचा भुईमुंग काढायचाच आहे. कसं आहे? 10 दिवसात. आता जर पाऊस आला तर याले आतमध्येच कोंब फुटायचे अजून. म्हणून ह्या आता पाऊस थांबायला पाहिजे. लय झाला अवकातल्या सारखा. बमार पाऊस झाला. आम्ही येता येता एवढा पाऊस लागला का धुवा. हा, खूप पाऊस झाला. म्हणजे पावसाळा चालू आहे का उन्हाळा चालू आहे हेच काही समजून नाही राहिलं विदर्भात. चला येऊ मग. हो, ओके.